जलसंपदा मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सिंचन कामाबाबत बैठक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, विभागीय पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, अप्पर वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख आदी उपस्थित होते. जलसंपदा मंत्री पाटील यांनी सिंचन प्रकल्प पुनर्वसन आदी विविध बाबींचा आढावा घेतला. दर्यापूर येथील चंद्रबागा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 73 कुटुंबांचे पुनर्वसन प्राधान्याने करण्यात यावे. मोर्शी येथील निम्न चारगड लघु पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत खोपडा व बोडना गावाचे पुनर्वसन करण्याबाबतच्या प्रस्तावाची कार्यवाही पूर्ण करावी. सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेत असताना भूसंपादनाची विविध प्रकरणे तातडीने सोडवावी असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 18 लघु प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी 2115 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. वर्षनिहाय आर्थिक नियोजनातून प्रकल्प पूर्ण करावा. मार्च 2020 पर्यंत बरीच कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील हे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करून सिंचनाखाली क्षेत्र वाढवावे असे पाटील यांनी सांगितले. प्रमाणात सुप्रमाण रिकमेंड केली असेल त्याची पुढची फॉर्मॅलिटी होईपर्यंत इकडे काम चालू करायला मान्यता द्यायची. तर असे एकदा धोरणात्मक निर्णय आपण SNTC नंतर फायनान्स काही इश्यू काढतं का त्याच्यात? बरं, मग आपण SNTC मध्ये जे अप्रूव्ह करू त्या लिमिटच्या अधीन राहून प्रकल्पांची कामं कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि पैसे लॅप्स होऊ नयेत म्हणून किमान या बॅकलॉग ज्या जिल्ह्यात आहे त्या भागातलं काम हे कंटिन्युटीने चालू ठेवावं असा एक प्रस्ताव पाठवा त्यांच्याकडे. चिखलदरा चंद्रभागा मध्यम प्रकल्प, चिखलदरा येथील धरण परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे, जागा तशी असेल तर बघा नवीन प्रश्न तयार होतो आणि किंमत फार वाढतो. विभागातील भगाडी, करजगाव, बागलिंगा, पाक नदी, सोनगाव, वाघाडी, सामदा, चंद्रभागा बॅरेज, रायगड, बोर नदी, टाकडी कलान, निम्न साखळी, निम्न चारगड, भीमडी, झटामजिरी, आमपाटी, चांदी नदी, टिमटाला या प्रकल्पांची कामे पूर्ण करून सिंचन क्षमतेचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत येणारे 18 प्रकल्प वरुड येथील पाक नदी प्रकल्प, भीमडी नदी प्रकल्प, दर्यापूर येथील सामदा लघु प्रकल्प, निम्न पेढी प्रकल्पाची सद्यस्थिती आधी आढावा घेतला. बैठकीला विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.